अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले। यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी पूर्ण काळात केलेल्या सेवांबाबत कुठल्याही प्रकारची तरतूद व मानधन जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आले नाही, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रतिनिधींचं धरणे आंदोलन केलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये शासनाने आशा स्वयंसेविकाच्या मानधनामध्ये 2000 रुपये आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये 3000 रुपयाची मानधनवाढ केलेली। सदर मानधनवाढीचा निधी हा देण्यासाठी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला आहे, परंतु जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना आणि गटप्रवर्तकांना मानधनवाढीचा निधी काही तालुक्यांमध्ये, काही प्रकल्पांमध्ये, काही PSCमध्ये अजून दिलेला नाही आहे। संघटनेची नोटीस ही संघटनेने जिल्हा परिषदेला नोटीस दिलेली की 17 तारखेपर्यंत आपण हे सर्व पैसे हे द्यावेत, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आम्ही धरणे आंदोलन करू। त्या अंदाजाने आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। नंबर 2चा जो मुद्दा आहे की आशांनी कोरोनाच्या कामामध्ये अत्यंत धोक्याचं काम, म्हणजे धोका पत्करून ते काम केलेलं आहे, परंतु त्या कामाचा मोबदला, माझं कुटुंब माझ्या जबाबदारीचा मोबदला अजून जिल्ह्यामध्ये एकही आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दिलेला नाही। धोका पत्करून, जीव धोक्यात घालून हे काम केलेलं आहे, तरीसुद्धा मात्र जिल्हा परिषदेने तो मोबदला हा दिलेला नाही आहे, हे निश्चितच निषेधार्ह आहे। आणि म्हणून ते सुद्धा काम, माझे कुटुंब माझ्या जबाबदारीचा मोबदला हा जिल्हा परिषदेने ताबडतोब आशा स्वयंसेविकांना दिला पाहिजे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।